म्हाडा लोकसभा मतदार संघासाठी सर्वात जास्त चर्चेत असलेले आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंग मोहिते पाटील यांना म्हाडाच्या उमेदवारीत डावलल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी होती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर घेतलेल्या भाजप उमेदवाराच्या मेळाव्यात मोहिते पिता पुत्रांना देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत सहभागी करून घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शनिवारी रात्री म्हाडा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शिवरत्न बंगल्यावर मेळावा घेण्यात आला. पक्षांतरानंतर पहिल्यांदाच अकलूजमध्ये भाजपचे मंत्री मोहिते यांच्या निवासस्थानी येणार असल्यानं समर्थकांना मोठी उत्सुकता होती. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, उमेदवार रणजितसिंग निंबाळकर आदी भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की भाजपमध्ये येऊन मोहिते पाटलांना काय मिळालं असा प्रश्न समर्थकांना पडला असेल, पण मी शब्द देतो लवकरच मोहिते दादांना केंद्रात आणि रणजित दादांना राज्याच्या सत्तेत सहभागी करून घेतले जाणार आहे. मी आश्वासन देत नाही कारण ते पाळले जात नाही. मी शब्द देतो जो कधीही मोडला जाणार नाही आणि मला तेवढा अधिकार नक्कीच आहे. मोहिते पाटील यांच्या सोबत भाजप पूर्ण ताकदीने उभा आहे असं देखील ते म्हणाले.